कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी लागू असतानाही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी सौम्यपणे वागावे आणि त्यांच्यावर थेट लाठीमार करू नये असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यातील पोलिसांना दिले आहे. मात्र अकोले शहरात किराणा माल खरेदीसाठी दुचाकीवरून घराबाहेर पडलेल्या एका नागरिकास विचारपूस करण्याआधीच पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याचे समोर आले आहे. माझं नाव सुनंदने, मी सकाळीपासून घरातच होता. मी किराणा बाजार संपलं होतं, घरात किराणा बाजार घ्यायला आलो होता. माझ्यासोबत एक माणूसही होता. मी बाजार घ्यायला चालले, पोलिसांनी मागून आले, त्यांना पाहून मी म्हणले साहेब बाजाराला चालले. त्यांनी काही ऐकले नाही, मला लई मारहाणी केले. मला इतकं मारले ते मला तिथे चक्कर येत होता, गाडी पण चालवलं येत नव्हतं. तरी पण मी थोडी बाजूला घेतले, घेऊन मी दवाखान्यात आलो. मला इतकं मारले आपलं ओळखीचं माणसानी मला तिथे उचलून दवाखान्यात घेऊन आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.